नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, शिष्यवृत्ती परीक्षा 2021 आता 9 तारखेला होणार होती, पण आता ती तारीखसुद्धा बदललेली आहे आणि त्याबाबतचं अधिकृत पत्रकसुद्धा आलेलं आहे. तर सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बघा काय पत्रक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक 4 ऑगस्ट 2021 म्हणजे आज आलेलं परिपत्रक आहे. प्रति महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय. विषय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी 2021 प्रसिद्धीपत्रकास प्रसिद्धी मिळण्याबाबत. बघा आता काय शासन निर्णय. महोदय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 8 प्रसिद्धीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्यातील राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याबाबत जाहीर करण्यात आलं होतं. तदनंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणीबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनाचा विचार करता सदर परीक्षा 9 ऑगस्ट 2021 ऐवजी 12 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र 12 ऑगस्ट 2021 परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक व या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिद्धीपत्रकात राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून आकाशवाणीवरून दूरदर्शन केंद्रावर योग्य तो प्रसिद्धी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे. तर बघा, म्हणजे आता जी शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला होणार होती त्या परीक्षेची तारीख बदललेली आहे आणि आता ती परीक्षा 12 ऑगस्टला होणार आहे. आणि जे आपण हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड केले असतील तर तेच हॉल तिकीट आपल्याला या परीक्षेला वापरता येतील. कुठले नवीन प्रकारे हॉल तिकीट परत डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती समजली असेल, व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.